नमस्कार, मी प्राजक्ता मालवणी लाइफस्टाईल मध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। आज आपण पारंपरिक मालवणी पद्धतीने कुरल्यांचे म्हणजे खेकड्यांचे कालवण बनवणार आहोत। इथे आमच्याकडे कुरल्या म्हणजे खेकडे आणले आहेत। त्यांचे पाय अशा प्रकारे मोडून नंतर त्या कुरल्या आपण साफ करून घेऊया। खोबरं, आलं लसूण आणि उभा चिरलेला कांदा मी तेलावर भाजून घेणार आहे। या मालवणी वाटणाचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। आता इथे मी साफ केलेल्या कुरल्या आणि डेखे स्वच्छ धुवून घेतले आहेत। त्यानंतर इथे कुरल्यांचे छोटे पाय मिक्सरला थोडं पाणी घालून वाटून त्याचा रस काढून घेतला आहे। मालवणी वाटण, हळद, मालवणी गरम मसाला, मीठ, कोकम सोल, फोडणीसाठी बारीक चिरलेला कांदा इथे घेतला आहे। एका भांड्यामध्ये 2 चमचे तेल घातलं आहे। तेल तापल्यानंतर त्यावर चिरलेला कांदा घालून परतून घेऊया। कांदा चांगला मऊ झाला की त्यावर कुरल्या घालूया। आता यावर हळद, गरम मसाला, मीठ, कोकम सोल आणि कुरल्यांच्या छोट्या डेख्यांचा काढलेला रस घालून ढवळून घेऊ। एक वाफ आल्यानंतर खेकड्यांचा रंग थोडासा बदलायला लागला की यामध्ये आपण मालवणी वाटण आणि थोडं पाणी घालून ढवळून घेऊ। आता आपण या खेकड्यांच्या कालवणाला एक छान उकळी काढूया। इथे आपलं खेकड्यांचं कालवण तयार आहे। तर आजचा हा मालवणी पद्धतीचा खेकड्यांच्या कालवणाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि आपल्या मालवणी लाईफस्टाईलला सबस्क्राईब करायला विसरू नका।